सोलापूर विमानतळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याने तमाम व्यापारी कारखानदार आणि उद्योग विश्वातून आनंद व्यक्त होत आहे. सोलापूर विमानतळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेचं सोलापूरच्या उद्योजकतानं स्वागत करीत धन्यवाद प्रकट केले. सोलापूर आणि पुणे विमानतळाच्या विकासासाठी 2021 पर्यंत तब्बल 78 कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात आहे. विमानतळाचा विकास होऊन विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूर शहराच्या प्रगतीचा आलेख गगनभरारी घेईल अशा प्रतिक्रिया कारखानदार उद्योजक व्यापारी वर्गानं व्यक्त केल्या. दरम्यान पेट्रोल डिझेलचा दर 1 रुपयांनी वाढल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. इंधन दरवाढीमुळं पुन्हा महामहागाईला आमंत्रण मिळेल असं मनोगत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलं.